चिटले थांब पापड घेऊन कुठे पळत आहेस थांब चिटले उषावाईनी ओ उषावाईनी काय झालं उषावाईनी कुठे आहेत कोण आमच्या वहिनी वे होय त्या रानात गेले त्या का काय झालं काय झालं अप्पा तुमच्या त्या पत्नीला बाहेर बोलवा कोणाला आमची शिटलेलं वे अहो तुमच्या घरात एकच पोरगी आहे ना हो एकच आहे काय झालं वहिनी सुमन तुमच्या पुरीने सगळ्या गावाला नाकीन केलंय अहो पण तिने केलं तरी काय आमच्या दारात वाळू घातलेलं पापड चोरले पापड आणि वर आम्हाला सगळ्याला गावावर पळवलंय आईला आज्या ही लक्का माझ्या पेक्षा फास्ट पळते ही जर भरतीला अशी पळाली तर लगेच सिलेक्ट होईल काय नाही नाही भरती बोलवा तिला बाहेर शीतल ए शीतल मी चोरी नाही वसुली केली कसली वसुली नीट आठवा तुम्ही परवा मला दुकानात काय शब्द दिला होता काय ना आठवत तुम्ही म्हणला होता की जर मी उधारी ना आणून दिली ना तर तुला पाहिजे तशी वसूल कर काकी तुमचं मागचं 130 आणि आताच 168 म्हणजे एकूण 298 झालं हा हिशोबच करत होते द्या 298 देते की उद्या उद्या कधी उद्या संध्याकाळी संध्याकाळी नेमकं कधी काय पुरगे बाई संध्याकाळी 7 देते नाही दिलं तर परवा देईन हो आता तर म्हणला उद्या देते म्हणून मग परवा कशाला अग देते उद्याच नाही दिलं तर मग काय नाही दिलं तर तुला पाहिजे तसं वसूल करून घे बस फरशंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला तो आनंद महत्त्वाचा हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन काय गो हा काय आला काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया